लस घेऊन येणारे वाहन अकोल्याहून काल रात्री 2 वाजता जिल्ह्यात येऊन पोहोचलेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेने आनंद व्यक्त करत त्याचे स्वागत केले. प्राप्त लसी शीतसाखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आल्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही सकाळी लस वाहिका व शीतसाखळी केंद्राची पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांचे अनेक आरोग्य अधिकारी उपस्थित होते. लसीकरणाच्या शुभारंभासाठी शासनाच्या सूचनेनुसार लसीकरण केंद्राच्या संख्येत नव्याने बदल करण्यात आला आहे. आता 5 केंद्र निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रणमले यांनी दिली. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या 5 केंद्रांवर शुभारंभी दिनी लसीकरण होईल. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे पहिल्या दिवशी 500 लाभार्थ्यांना लस दिली जाईल. याच लाभार्थ्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक असते, त्यानुसार संबंधित नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शुभारंभ दिनानंतर शासनाच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यातील इतर लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जाईल. पहिल्या टप्प्यात 16,262 हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होईल असेही डॉक्टर रणमले यांनी सांगितले. किती वाजता लस आली? शासनाच्या सूचनाप्रमाणे आपले इथे आता 16,000 डोस आपल्याकडे पोहोचलेले आहेत आणि याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये 5-6 ठिकाणी याचं लसीकरण सक्षम होणार आहे आणि सूचनाप्रमाणे जे आरोग्य वर्कर्स आहेत त्याला सुरुवातीला हे दिले जातील आणि ज्या ज्या माणसाचं रजिस्ट्रेशन आपण करून घेतलेले आहे फक्त त्यांनाच इकडे आपण देणार आहेत. आणि काल आज सकाळी पहाटे 2 वाजता ही लस पोहोचलेली आपल्याकडे आणि 16 तारीखला याचं वेळे व शेड्यूलप्रमाणे याचा आपला प्रोग्राम सुरुवात होणार आहे. अमरावतीला काल रात्री 2 वाजता आपल्याला अकोल्याहून लस प्राप्त झालेली आहे. 17,000 डोजेस प्राप्त झालेले आहे. दिनांक 16 करता आपण 5 लसीकरण केंद्र तयार केलेले आहे. या लसीकरण केंद्रावर प्रत्येक लाभार्थी म्हणजे 100 राहणार आहे. 500 लाभार्थींना आपण दिनांक 16 500 लाभार्थींना लस पोहोचणार आहोत आणि याच लाभार्थींना परत सेकंड डोससाठी आपण 28 दिवसानंतर दुसरा डोस देणार आहोत. एकूण टोटल आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास आरोग्य कर्मचारी अधिकारी 16,500 जवळपास आपली नोंदणी झालेली आहे. सेकंड फेजमध्ये आपण कोणाला देणार आहोत? सेकंड फेजमध्ये आपण फ्रंटलाईन वर्करना देणार आहोत. तो नेक्स्ट जेव्हा सूचना प्राप्त होणार तेव्हा आपण त्यांना सेकंड डोस देणार.